आणि मग रेरा कायद्यामध्ये जर आपण ट्रान्सफर ऑफ टायटलची प्रोव्हिजन बघितली तर सेक्शन 11 मध्ये लीगल ऑर्गनायझेशन फॉर्म करणं, सेक्शन 17 मध्ये ट्रान्सफर ऑफ टायटल करणं आणि महारेराचे नंतर जे रूल झालेले आहेत त्यामध्ये जर आपण रूल 9 बघितला तर रूल 9 जो आहे तो सेक्शन 17 साठी निर्माण केलेला आहे, म्हणजे ट्रान्सफर ऑफ टायटल साठी निर्माण केलेला आहे. आणि ट्रान्सफर ऑफ टायटल मध्ये रूल 9 मध्ये एक वैशिष्ट्य आहे तो सांगतो, रूल 9 आणि सेक्शन 17 जर तुम्ही वाचलं तर तिथे असं दर्शवलेलं आहे की ट्रान्सफर ऑफ टायटल कसा होणार. तर पहिला तर ट्रान्सफर ऑफ बिल्डिंग जी आहे, ट्रान्सफर ऑफ फ्लॅट्स जे आहेत ते अलॉटीज ना होणार, आणि कॉमन एरिया जो बिल्डिंग मध्ये आहे आणि अवतीभोवती जो कॉमन एरियाज आहे तो जो आहे तो असोसिएशन ऑफ अलॉटीजला होणार. म्हणजे ड्युएल ट्रान्सफरची भूमिका जी आहे ती सेक्शन 17 मध्ये दर्शवलेली आहे. पहिल्यांदा असा कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि रूल 9 मध्ये पुढे असं सांगितलेलं आहे, म्हणजे रूल 9 मध्ये सब क्लॉज 4 जर आपण बघितला तर सब क्लॉज 4 मध्ये असं सांगितलेलं आहे की फॉर युनिलॅटरल डीम कन्व्हेन्स, टायटलच्या मगाशी आपण बोललो युनिलॅटरल डीम कन्व्हेन्सची प्रोव्हिजन रेरामध्ये आहे का, तर रेरामध्ये नाही आहे. मग रूल 9 सब क्लॉज 4 सांगतो की फॉर युनिलॅटरल डीम कन्व्हेन्स तुम्हाला एक कायदा आहे जो आहे महाराष्ट्र ओनरची फ्लॅट ऍक्ट 1963 त्या अंतर्गत तुम्ही युनिलॅटरल डीम कन्व्हेन्स घेऊ शकता. म्हणजे रेरा कायद्याने देखील मोफा कायद्याचं अस्तित्व जे आहे ते स्वीकारलेलं आहे. रूल 9 सब क्लॉज 4 हे क्लेरिफाय करतो की मोफा कायदा जो आहे त्याप्रमाणे तुम्हाला युनिलॅटरल डीम कन्व्हेन्स घेता येईल असं रेरा खुद्द कायद्याने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ह्या प्रोव्हिजन बघितल्यावरती आपल्याला हे दर्शवतं की जर मोफा कायदा रिपील केला तर मग काय होईल, काय काय लॉसेस होतील कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवरती. तर पहिला लॉस म्हणजे रेरा कायदा जो आहे तो 2017 नंतर, म्हणजे 1 मे 2017 नंतर महारेराचे रूल्स आले आणि रूल्स मी सांगितलं की 1 मे 2017 नंतर जे पण प्रॉपर्टीज आहेत ते महारेरामध्ये रजिस्टर्ड होतील. मग त्याच्या अगोदरची जे प्रॉपर्टीज आहेत म्हणजे 1963 मोफा कायदा तिथपासून आलेले 2017 जे पण प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजचा कन्व्हेन्सचा प्रश्न जो आहे जर मोफा कायदा रिपील केला तर त्याचा एक मोठा क्वेश्चन मार्क निर्माण होईल. कारण रेरा कायद्यामध्ये जरी त्या प्रोव्हिजन्स नंतर इनकॉर्पोरेट केल्या हा रिपील करून तरी देखील रेट्रोस्पेक्टिव्हली काही त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स करता येणार नाही. 2017 नंतरच्या प्रोजेक्टसाठी जरी ते ऍप्लिकेबल केलं मग त्याच्या अगोदरच्या प्रोजेक्ट्सना काय करायचं हा एक मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की रेरा कायद्याने कुठेही युनिलॅटरल डीम कन्व्हेन्स किंवा नॉन कोऑपरेशन मध्ये सोसायटी लीगल एंटिटी फॉर्म करणं अशी प्रोव्हिजन कुठेही दिसत नाही. मग त्या प्रोव्हिजनसाठी पुन्हा आपल्याला मोफावरती निर्भर व्हावं लागतं. म्हणजे 2017 नंतर देखील सोसायटी ज्या असतील त्यांना देखील जर डीम कन्व्हेन्स करायचा असेल किंवा नॉन कोऑपरेशनमध्ये सोसायटी फॉर्मेशन करायचं असेल, लीगल एंटिटी फॉर्म करायची असेल, तर मग मोफा कायद्यावरती निर्भर राहावं लागेल. आणि आपल्याकडे एक इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूटची संकल्पना आहे की ज्या वेळेला नवीन कायद्याची निर्मिती होते त्यावेळेला पहिलं लेजिस्लेचरची भूमिका ही असते की अगोदर जो डिफेक्ट आहे तो डिफेक्ट आपण ह्या कायद्यामध्ये रेक्टिफाय कसा करावा, लोकांना राईट्स आणि त्याचे ड्युटीज ऑब्लिगेशन्स जे आहेत हे कसे प्रदान करता येतील हा कायद्याचं लेजिस्लेचरचं पहिलं इंटेंट असतं. आणि मग दुसरं इंटेंट हे असतं की समजा काही कायदे जे आहेत ज्याच्यामध्ये सिमिलर भूमिका आहे तर त्या सिमिलर भूमिकेला देखील त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करावं लागतं. मग समजा ह्या मोफा कायद्याला रिपील केलं तर रेरा कायद्याने असं कुठेही दर्शवलं नाही आहे की रेरा कायद्यामध्ये तुम्हाला कन्व्हेन्सचे स्वतंत्रपणे प्रोव्हिजन्स मिळतील. कारण सेक्शन 17 आणि सेक्शन 11 क्लिअरली सांगतो इन द ऍबसेन्स ऑफ लोकल लॉज. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेला रेरा कायद्याची निर्मिती झाली त्यावेळेला त्यांनी संपूर्णपणे प्रत्येक स्टेटचे जे कायदे आहेत त्याची एक भूमिका बॅक ऑफ द माइंडमध्ये लेजिस्लेचरच्या इंटेंटमध्ये होती. आणि म्हणून मोफा कायदा जो आहे तो फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तो कायदा जर रिपील करायचा झालं तर ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स पुढे काय होणार, ह्या प्रोव्हिजन्सला पुढे स्टेट कसं प्रोटेक्ट करू शकतं आणि किंवा ह्याच्यामध्ये निर्माण होणारे जे काही राईट्स आहेत, लोकांना मिळणारे जे काही राईट्स आहेत त्या राईट्सचं प्रोटेक्शन कसं होईल ह्याचा विचार पहिला करावा लागेल आणि मग मोफा कायद्याची रिपीलमेंट आहे त्याबद्दल आपण विचार करू शकतो.
दुसरा सर्वात मोठा विषय असा जो आहे तो आहे रीडेव्हलपमेंट संदर्भातला. कारण रीडेव्हलपमेंटला कुठलीही संस्था ज्यावेळेला जाते, रीडेव्हलपमेंट असो किंवा सेल्फ रीडेव्हलपमेंट असो, त्यावेळेला पहिली सर्वात बेसिक रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे कन्व्हेन्सची, म्हणजे टायटल मिळवण्याची. जर सोसायटीच्या नावावरती ते टायटल नसेल तर मग सोसायटी जी आहे ती रीडेव्हलपमेंट करू शकत नाही, सेल्फ रीडेव्हलपमेंटही करू शकत नाही. त्यामुळे पहिलं टायटल एक्वायर करावं लागतं. टायटल ज्या वेळेला सोसायटीवरती मिळतं त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे रीडेव्हलपमेंट, म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन कॉर्पोरेशनला, प्लॅनिंग अथॉरिटीजला करू शकता. ही प्रोव्हिजन लक्षात घेता आपल्याकडे आजच्या डेटला मॅक्सिमम सोसायटी, हाऊसिंग सोसायटीज ज्या आहेत किंवा अपार्टमेंट्स आहेत हे इन डिलॅबिलेटेड कंडिशन्स आहेत, 30 वर्षापेक्षा जुने झालेल्या बिल्डिंग्स आहेत आणि त्याच्यामध्ये मेजर स्ट्रक्चरल रिपेअर्स जे आहेत ते शो करतात. म्हणून ह्या बिल्डिंग्स रीडेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. आणि रीडेव्हलपमेंटसाठी म्हणून कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स हे बेसिक गोष्टी आहेत, ज्या बेसिक गोष्टी आपल्याला मोफा कायदा जो आहे तो प्रदान करतो आणि ह्या प्रत्येक सोसायटीचं त्याला संरक्षण देतो. मग हा रीडेव्हलपमेंट आणि सेल्फ रीडेव्हलपमेंटचा टॉपिक पाहता, हा कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्सचा टॉपिक जो आहे तो अटमोस्ट इम्पॉर्टन्स आहे आणि तो रिलाय करण्यासाठी आपल्याकडे एकच कायदा आहे, तो म्हणजे मोफा 1963. आणि म्हणून मोफा कायदा जो आहे तो ह्या सर्व गोष्टींना समाविष्ट करून घेतो. त्यासाठी त्याची रिप्लिमेंट जर करायची असेल तर पहिला ह्या सगळ्या प्रोव्हिजनचा विचार जो आहे तो आपल्याला करावा लागेल आणि मगच रिप्लिमेंटबद्दल आपण त्याच्याबद्दल विचार करू शकू. तर हा थोडासा आज आपण एक जो सेशनमध्ये पाहिलं की रेरा कायदा आणि मोफा कायदा आणि त्यामधले जे प्रोव्हिजन्स जे आहेत, इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहेत, ते थोडासा पाहायचा आज आपण प्रयत्न केलेला आहे. असेच व्हिडिओज जे आहेत ते आपण दर महिन्याला लॉन्च करत असतो. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत ते आपण दर महिन्याला इथे तुमच्यासमोर घेऊन येत असतो. धन्यवाद.